माताजी मी 1 मिनिट, मी येते. हा मी इथेच आहे, 1 मिनिटात येते मी. हा माताजी माझा आवाज येतोय? हो माताजी येतोय. येतोय. माझा आवाज येतोय व्यवस्थित होता? हो येतोय माताजी. हाँ ठीक आहे, आपण सुरुवात करूया. हरे कृष्णा सर्वांना. आज आपला भक्ती सदाचारचा जो क्लास आहे ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं इस्कॉन बेंगलोरच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करते. आता आपण आपल्या जो क्लास आहे त्याची सुरुवात नेहमीप्रमाणे आपण प्रार्थना गुरुवंदना घेऊन आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं. वन्देऽहं श्री गुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातम् सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्विताश्च. हे कृष्ण करुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वाञ्छाकल्पतरु कृपा सिंधुभ्य च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरी भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद् भगवद गीता की जय हो. श्री चैतन्य महाप्रभु की जय जय हो. हो श्रील प्रभुपाद की की जय जय हो. हो गुरु महाराज आज की की जय जय हो हो. सर्व भक्तराज की की जय जय हो. हो. हरे हरे कृष्णा कृष्णा सर्वांना, हरे कृष्णा सर्वांना सादर प्रणाम. हरे कृष्ण कुमुद माताजी, हरे सादर प्रणाम. कृष्णा हनुमान हरे माताजी हरे कृष्ण कृष्णा सर्व माताजी प्रभुजींना हरे हरे कृष्ण. कृष्णा माताजी. सर्वांना सादर प्रणाम. सर्वांना गीता जयंतीच्या शुभेच्छा. खूप खूप छान जप करा, श्लोक पठण करा, गीता अध्ययन करा आजच्या दिवशी. हो की नाही? आपण सगळ्यांनी असा प्रयत्न करूया. आणि खूप भगवद्गीता म्हणजे भगवंतांचं रूपच आहे प्रत्यक्ष साक्षात. तर त्यांची भगवान श्रीकृष्णांची पण सेवा आणि भगवद्गीतेची पण सेवा करूया आपण. हो की नाही? आणि असा आजपासून आपण संकल्प करूया. हरे कृष्णा अरे कृष्णा हरे माताजी, कृष्णा. तुम्हाला मी एक गोष्ट सांगत होती ना, दाखवायची आहे. हाँ, दाखव ना. वाह हरी बोल. सुंदर, खूपच सुंदर, सुरेख, खूप छान तेच तुम्ही म्हणत भक्त. होतात ना माताजी. हाँ हेच भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज की जय जय हो. हो. दोन ओके ना, खूप तीन छान. गोष्टी आणलेल्या आहेत,
पण आता याच्या अप्रोप्रिएट वाटत नाही म्हणजे मी आता नाही दाखवते. पण सगळ्यांनी बघा, अशी मिळते इस्कॉन मध्ये हा नामपट्टी म्हणजे ऍक्रेलिकची गुरु परंपरेची पट्टी मिळते, पहा सगळ्यांनी पहा. हा खूप सुंदर आहे, खूप छान सुरेख. मग जे लोटी असते, छोटी ताटली असते, हाँ माताजींनी पूजा सुरू केली, अर्चविक्रांची सेवा सुरू केली, पहा ते सगळं घेऊन अर्चविक्र आले. नाही आमच्याकडे माताजी, हाँ फोटो म्हणजे फोटो फोटोच पण आहे आमच्या फोटो माझ्याकडे. काय अर्चविक्रांची अर्चविक्र सेवा झाला म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी फोटोच आपण गृहीत धरायचा जेव्हा मी म्हणेन तेव्हा. हाँ असं सगळ्यांनी गृहीत धरूया. कारण हे पहा, आपण म्हणजे खूप जसे आपल्याला ग्लास म्हटला गेला होता ना, बरोबर. हाँ आचमन पात्र. आचमन पात्र, हाँ मग हे कंठी माळ दोन लाईनची. छान मस्त कारण काय सुरेख. मला तिथे जाणार येणाऱ्या मध्ये खूप हे होत सगळ्यांनी नव्हतं. प्रेरणा घ्या यातून. हा सगळ्यांनी तयार व्हायचे अशा पद्धतीने, हो की नाही? आपण शेल्टर इनिशिएशनच्या क्लास मध्ये पण भेटतो. पळी पात्र, पळी पण हा घेतली आहे, छोटी जी पळी पळी होते दाखवा ना. सगळ्यांना, पळी कशी असते. हा हा खूपच सुंदर छान मस्तच. आजच्या दिवशी खरेदी खूपच छान झाली, कृष्णांची कृपा आहे. येस yes. आणि मोर ओवर गीता जयंतीच्या निमित्ती म्हणजे ऑनलाइन तर मी पेमेंट नाही करू शकत कारण नाही येत मला, त्याच्यासाठी पोपट आहे. पण मी स्वतःहून ते कॅश पेमेंट करतात ना, जसं ते म्हणतात ना हाँ गुप्त दान, तसं मी हाँ केलं आहे. आज हाँ हरि 1,000 रुपये बोल मी दिलेले हरि आहेत, म्हणजे बोल. सर्वांनी पण अर्पण मला करा, म्हणे पे की पे पेटीएम करा. तुम्ही करू शकता की खूप करू छान. शकते, पण मला कळवायचं नाही कोणाला, मला असं गुप्त रीतीनेच करायचंय. तर मग मी नाही 1,000 रुपये खूपच देऊन सुंदर, खूप छान. हरि बोल. सर्वांनी अर्पण करा, माताजी दान करायचं. आजचा दिवस खूप खूप माझ्याने जितकं सुंदर. झालं तितकं मी घेत नाही, तुम्ही छोटंसं भगवत भांडं गीता घेऊन आली आजच्या तुलसीमध्ये दिवशी पाणी म्हणजे टाकायला, तुलसीमध्ये पाणी टाकायला हे पाहत ते पण आणलं हाँ बरोबर हे कलश छोटेसे. म्हणजे. हाँ बरोबर आहे, पाणी साठवून म्हणजे ते आचमनामध्ये घालायला. खूप सुंदर, खूप छान. हरी बोल माताजी. कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि सगळ्यांनी अशाच पद्धतीने भक्ती साधण्याचे प्रयत्न करूया, हळूहळू दृढ व्हायचा प्रयत्न करूया. हेच तर आपल्या भक्ती सदाचार ह्या आपल्या क्लासचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी माताजींनी हे सगळं दाखवल्यामुळे आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळाली. पण आता सगळेजण प्रयत्न करतील, आपल्याकडे जे हे नाही काय आहे ते मी करूया. विचार करत होती की हे जे ह्या भांड्यांमधनं जे भरलेलं जे पाणी असतं, ऍक्च्युली तुम्ही म्हटलं होतं की ताजं पाणी भरावं पाहिजे, पण हाँ ह्या पात्रामधलं जे पाणी असतं ना, पाणी भरून ठेवलं ना दिवसा ढवळी, तर आपल्याला रात्री त्याचं आचमन केलेलं ते पाणी आपल्यासाठी चांगलं असतं असं म्हणतात हाँ तांब्याच्या डॉक्टरकीय पात्रात. भाषेमध्ये. हाँ तर ते आपल्याला आचमन मी केलेलं पाणी असतं की नाही, जे आपण पात्र फेकाय म्हणजे पाणी फेकण्यासाठी आता घेतो म्हणजे वापरलेलं, तर ते फेकत नाहीत. ते काय करतात माहितीये का, सगळ्यांच्यावर असं शिंपडतात घरात, म्हणजे घरात मी सगळ्या काय करते, भांड्यावर. आमच्या माझ्याकडे कोणी घेत नाही ना, तर मी काय करते, जे ते तिलक असतं ना, मी त्या तिलक मध्ये ते पाणी लागतं ना, मी ते पाणी त्याच्यात वापरते. आणि हाँ हरकत पुरत्याचं पुरतच मी पाणी घेते, म्हणजे हरकत. असं नाही की आठवड्याभर घेतलं ना तेच वापरत नसायचं. मी एकाच दिवसाचं घेते, म्हणजे आता अंदाज यायला लागला की मला किती पाणी प्यायचंय, तर मी अर्ध्यापेक्षाही कमी पाणी भरते, म्हणजे ताटलीमध्ये जितकं पाणी लागतं आणि पिण्यापुरतं पाणी लागतं मी तितकंच भरते. आणि मग दुसऱ्या दिवशी लागलीच पाणी भरून ठेवून देते मी, म्हणजे रात्री आपल्याला चांगलं ताजं आपल्याला प्यायला. हरे कृष्ण. खूपच छान सगळ्यांना अनुभव माताजींनी कथन केला. आज खरा भक्ती सदाचारचा क्लास वाटतो. अशा पद्धतीने सर्वांनी सहभागी व्हायचे, आपले अनुभव शेवटी आपण सांगूया असे जे जे आपण करतो आजच्या दिवशी. आणि कोणाला काही व्यक्त करायचं असेल भगवद्गीतेबद्दल आपले विचार किंवा भाव, तर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण करूया. आज आपण सगळे प्रयत्न करूया, कोणाला काही म्हणायचं असेल गायचं असेल तरी करूया. आपल्याकडून ती म्हणजे भगवद्गीते बद्दलची सेवा होईल, तर आपण असे प्रयत्न करूया. माता आपले जे श्री गुरु आहेत जे तर आपले प्रमुख संस्थापक जे आचार्य आहेत श्रील प्रभुपाद, तर ते त्यांचे श्री गुरु, तर ते कोण आहेत? श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर. मग आपण त्यांचं जीवनचरित्र अभ्यासतो आहोत. मग त्यांच्या आपण चरित्रातल्या पहिल्या 11 स्लाईड्स आपण अभ्यासल्या, मग आता आपण पुढच्या स्लाईड्स आपण अभ्यासणार आहोत. मग आज आपण पुढे काय घडलं त्यांच्या जीवनामध्ये, तर हे सगळं आपण अभ्यासणार आहोत. मग त्याआधी आपण थोडीशी 11व्या स्लाईड मधून उजळणी करूया आणि मग पुढच्या स्लाईड कडे जाऊया. मग त्याची 11वी स्लाईड वर जाऊया.
आणि आज गीता जयंती निमित्त कुणी कुणी काय काय केलं असं काही वेगळा अनुभव असेल तर ते पण आपण शेवटी सांगूया सगळ्यांनी. हरे कृष्ण. हा माताजी 11वी स्लाइड वर जाऊया. माताजी 11वी स्लाइड आहे ही. अरे नाही मला इथे चित्र दिसतं माताजी तुमचा आवाज कट होतोय पूर्ण. मला त्यांचं मला स्लाइड दिसत नाही माताजी. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती आता म्हणजे हे त्यांचं चित्र दिसत आहे. हे पीपीटी ओपन केलं ना त्याच्यातली 11वी. ही का? मला दिसत नाही माताजी स्लाइड. आम्हाला पण दिसत नाहीये माताजी. कुमुद हो माताजी ना. स्क्रीन दिसत नाहीये. हाँ नाही ना दिसत आहे माताजी. हा तसंच वाटतंय हो हो मला. हाँ आता दिसायला लागला. ओके हाँ थँक यू. बरोबर. हाँ हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. मग ही आता ही 11वी ही आहे माताजी. हाँ इथे आलो तो आपण ना कि 1922 मध्ये काय झालं तर जे भक्ती सिद्धांत सरस्वती आहे तर ते कोलकात्यामधल्या एका म्हणजे एका कोलकात्यामधलं एक ठिकाण होतं. दोन मजली असं इमारती वजा म्हणजे असं घर जसं असतं तसं. तर तिथे ते आलेले होते काही कामानिमित्त. मग त्यावेळेला सगळ्यात प्रथम भेट त्यांची अभयचरण देशी झाली होती. मग ती त्यांच्याबरोबर कोण होते लोकनाथ मिश्र म्हणून त्यांचे मित्र होते. तर ते बळे बळेच त्यांना घेऊन गेले चल अभय म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या मित्राला आपण कसे घेऊन जातो एखाद्या गोष्टीसाठी. आणि मग ते तिकडे गेले. मग म्हणजे एक असे संत असे आलेत आणि स्वामी महाराज आहेत आणि त्यांना आपण भेटून येऊया असं म्हणून ते घेऊन गेले. आणि ते त्यांचे प्रचारक होते. मग ते जेव्हा घेऊन गेले तर त्यावेळेला म्हणजे ते जेव्हा गेले त्यांच्या खोलीमध्ये पोहोचले. मग त्यावेळेला काय झालं की त्यांच्या चर्चा रंगल्या खूप छान. म्हणजे अशा वेगवेगळ्या विषयावर आध्यात्मिक अशा. मग भक्ती सिद्धांत सरस्वती जे होते तर त्यांना लक्षात आलं की हे जे अभय चरण डे आहेत म्हणजेच आपले श्रील प्रभुपाद तर हे यांचा इंग्लिशवर खूप प्रभुत्व आहे इंग्लिश भाषेवर. आणि त्यांनी तत्क्षणी त्यांना सुचवलं की तुम्ही इंग्लिश भाषेच्या माध्यमातून परकीय देशामध्ये जाऊन वैदिक ज्ञानाचा प्रसार आणि प्रसार करा असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणजे ही पहिलीच भेट होती खरं तर. आणि अगदी म्हणजे इतकं त्यांचं संभाषण उत्तम पद्धतीनं झालं होतं गुरु शिष्य म्हणून की अभयचरण डे यांना ते अत्यंत आवडले होते गुरु म्हणून. आणखी अगदी त्यांच्या हृदयातच म्हणजे त्यांचे सगळे विचार ठसले होते. पहा म्हणजे ही पहिली भेट म्हणजे काय की गुरु जीवनी येतात आणि ते काय करतात तर आपल्या वाणीच्या माध्यमातून आपले जे शिष्य आहेत तर त्यांच्या हृदयात आपले विचार आहेत तर ते असे ठसवतात. म्हणजे त्यांचे विचार म्हणजे कोणाचे असतात तर भगवान श्रीकृष्णांचे विचार असतात. गुरूंकडे काय असतं भगवान श्रीकृष्णांचे विचार आणि भगवान श्रीकृष्णाविषयी भक्ती आणि प्रेम. आणि गुरु हे कोण आहेत ते गुप्त प्रतिनिधी किंवा प्रमाणित प्रतिनिधी आहेत भगवान श्रीकृष्णांचे. मग त्यांच्याकडे काय असतं सगळं काही श्रीकृष्णाविषयी असतं. आणि ते त्यांना म्हणजे जे इतर जे त्यांचे अनुयायी आहेत शिष्य आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना ज्ञान द्यायला पोहोचवायला खूप आवडतं. म्हणजे गुरूंचा आनंद कशात असतो तर श्रीकृष्णांना सर्वांपर्यंत पोहोचवणार. आणि श्रीकृष्णांना काय आवडतं असे त्यांचे भक्त आवडतात की जे श्रीकृष्णांचे विचार समाजातल्या सगळ्या थरातल्या लोकांपर्यंत पोहोचवतात. आणि मग असे जे भक्तांचे भक्त म्हणजे दासानुदास अनुदास असे जे बनतात ते श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असतात. म्हणजे काय की श्रीकृष्णांचे मी भक्त आहे असं आपल्याला सांगायला नाही लागलं पाहिजे. श्रीकृष्णांनी तिथे ओळखलं पाहिजे किंवा श्रीकृष्णांना वाटलं पाहिजे की हा माझा भक्त आहे अशी आपली भक्ती असावी असा आपला भाव असं आपलं समर्पण असं आपलं प्रेम भाव असावा. मग ही प्रयत्न करायला कोण शिकवतात तर आपले श्री गुरु शिकवतात. मग असे भक्ती सिद्धांत सरस्वती होते. मग त्यांनी जेव्हा सांगितलं अभयचरण डे यांना की मग तुम्ही आता म्हणजे भक्ती मार्गाचा प्रसार प्रसारामध्ये तर त्यावेळेला भारत स्वतंत्र झालेला नव्हता. आणि मग गांधी जी होते तर यांचे म्हणजे चळवळ वेगवेगळ्या आणि आंदोलन अशा पद्धतीची सुरुवात होती. मग श्रील प्रभुपाद काय म्हणाले की हाँ कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करायला हरकत नाही पण जरा भारत तर स्वतंत्र होऊ दे. त्यावेळेला त्यांचे जे गुरु होते
कोण तर ते भक्ती सिद्धांत सरस्वती, तर ते त्यांना काय म्हटलं जातं, सिंह गुरु म्हटलं जातं. का तर निर्भयपणे निडरपणे आपले सिद्धांत अत्यंत म्हणजे योग्य पद्धतीनं मांडण्याचं त्यांच्यामध्ये वक्तृत्व किंवा त्यांचं ते कसब होतं. ते काय म्हणाले की कृष्ण भावना आहे ह्याला थांबायची कुणीही कुठेही गरज नाही, किंवा कृष्ण भावना ही भारत स्वातंत्र्य होईपर्यंत थांबू शकत नाही. म्हणजे काय की कृष्णाविषयीचे जे विचार आहेत तर ते पोहोचवण्यासाठी लोकांपर्यंत भारत स्वतंत्र होण्याची वाट पाहायची गरज नाहीये. म्हणजे हे कोण जाणतात, तर श्री गुरु जाणतात. आणि गुरु हे कसे असतात, तर हे सगळं आपल्या म्हणजे त्यांचे जे आध्यात्मिक बल असतं त्या बलाद्वारे त्यांना सगळं ज्ञान असतं. ब्रह्मस्तरावर ते एकरूप असतात भगवान श्रीकृष्णांशी. आणि त्यामुळं त्यांनी काय सांगितलं की कृष्ण भावनेला भारत स्वतंत्र होण्यासाठीची वाट पाहण्याची गरज नाही पहा. आणि अशा पद्धतीने अभयाचरण अरविंद आणि त्यांचा जो संवाद झाला तो अत्यंत म्हणजे असा त्यांना आनंदही वाटला श्रील प्रभुपाद यांना. आणि त्यानंतर मग त्यांची पुढे कधी भेट झाली किंवा पुढे श्रील प्रभुपाद कशा पद्धतीने म्हणजे त्यांच्या सगळ्या विचारांचं अनुकरण किंवा अनुसरण म्हणजे करायला लागले, तर हे सगळं आपण श्रील प्रभुपाद यांच्या चरित्रामध्ये विस्तृतपणे पाहिलंय. म्हणजे काय की एक शिष्य काय करतो, आपल्या गुरूंचं अनुसरण करायचा प्रयत्न करतो. आणि जे सिद्धांत होते त्यांचे म्हणजे जे वैष्णव गौडीय सिद्धांत म्हणतात, तर त्याचं त्यांनी अनुकरण केलं होतं. म्हणजे काय, अनुकरण म्हणजे जसंच्या तसं ते पोचवणं, आणि अनुसरण म्हणजे भक्ती साधनेचे प्रयत्न भक्ती मार्गावर येऊन. म्हणून आपण काय करतो तर अनुसरण करतो. आणि अशा पद्धतीने श्रील प्रभुपाद यांनी हे सगळे जे विचार आहेत आपल्या श्री गुरुंनी दिलेले ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलेले आहेत पहा. आणि म्हणूनच आपण आज इथे अभ्यास तो त्यांचं चरित्र हो की नाही ही मोठी देणगी आहे आपल्यासाठी, मोठं सौभाग्य आहे आपल्या सर्वांचं. मग आता 1928 ते 1929 या दरम्यान काय झालं की ते आसाम पासून पंजाब पर्यंत त्यांचा प्रवास झाला भक्ती सिद्धांत सरस्वती यांचा. मग त्यावेळेला त्यांनी काय अभ्यासलं, तर त्यांनी वेगवेगळी अशी वैदिक म्हणजे जी प्राचीन वैदिक अशी जी हस्तलिखित होती ना, तर ती त्यांनी जमवली. आणि मग त्यांनी भाषांतर करून त्यांच्यावर भाष्य लिहून त्याचं प्रकाशन करायला सुरुवात केली. मग त्यामध्येच त्यांना ब्रह्मसंहिता मिळाली होती, मी सांगितलं पहा की जी पूर्वी चैतन्य महाप्रभूंनी सर्वात प्रथम मिळवली होती दक्षिणेतल्या मंदिरामध्ये. मग आणि मग श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती आहेत, तर त्यांनी त्याच्यावर भाष्य लिहिलं ब्रह्मसंहितेवर, म्हणजे त्यांची टीका जी लिहिली ब्रह्मसंहिता या नावाने, तर ती आपण अभ्यासतो की जी श्रील प्रभुपादांनी अनुवादित केलेली. मग आता भक्ती सिद्धांत सरस्वती जे होते, तर त्यांनी काय केलं, आपलं म्हणजे जी छपाईखाना होता तर तो मोठ्या प्रमाणावर म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्याचं छपाईखान्याचं कार्य आपलं सुरू केलं. आणि त्यामध्ये कुठलं कार्य असायचं, तर कृष्ण भावनेविषयीचं म्हणजे जे काही लेखन आहे तर त्याचं प्रकाशन, आणि म्हणजे त्या संदर्भातलं सगळं लेखनाचं प्रकाशन आणि त्या संदर्भातलं सगळं साहित्य असं म्हणजे ह्यांचीच छपाई असं त्यांचं कार्य असायचं. आणि म्हणून ते काय म्हणायचे, आपली जी प्रिंटिंग प्रेस आहे म्हणजे आपला छापखाना जो आहे, तर त्याला ते बृहद मृदुंग म्हणजे मोठा मृदुंग असं म्हणायचे, म्हणजे किंवा त्याला बिग मृदुंग म्हणले म्हणजे मोठ्या प्रमाणात, बिग म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात असा मृदुंग. म्हणजे कोण आहे, तर श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती यांची म्हणजे जो छपाई खाना आहे किंवा छाप खाना आहे, तर तो आहे. आता पुढे जाऊ आपण, इथे चित्रात त्यांची पहिली भेट हे जे आहेत श्रील प्रभुपाद आहेत, अभयचरंडे असं त्यांचं नाव आहे, त्यांना भेटले 1922 साली आणि त्यावेळेला त्यांची चर्चा झाली, त्याचं चित्र आहे. आता पुढे जाऊया. मग आता इथे आपण अभ्यासूया की आता खूप सारे जे श्रील सरस्वती ठाकूर होते, तर त्यांचे असे शिष्य होते की त्यांना त्यांनी ब्राह्मण दीक्षा किंवा संन्यास्त धर्माची दीक्षा दिली होती. हा,
मग एकदा म्हणजे काय झालं, म्हणजे अशा खूप जणांना त्यांनी दीक्षा दिलेली होती. मग असे खूपदा, म्हणजे एकदाच नव्हे, असे खूपदा असे अनुभवांना त्यांना सामोरं जायला लागायचं की जे बरेचसे ब्राह्मण कुटुंब असायचे किंवा त्यांची दुकान असायचे किंवा वेगवेगळे त्यांचे म्हणजे जे काही वस्तू मिळण्याची ठिकाणं असायची, म्हणजे अशी किराणा वस्तूपासून सगळ्या रोजच्या जीवनाच्या तरतुदी करण्याविषयीची जी काही ठिकाणं असायची, किंवा तिथे म्हणजे मार्गावर जे अशा पद्धतीचे छोटे छोटे म्हणजे जे अशा पद्धतीचे दुकान असतात, तर ते सगळं म्हणजे ते जेव्हा श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती त्या मार्गावरून मार्गक्रमण करायचे, तर त्यावेळेला ते काय करायचे, बंद करून टाकायचे सगळे दुकान आपले. आणि कुलूप लावून निघून जायचे. म्हणजे काय की श्रील जे होते भक्ती सिद्धांत सरस्वती, तर ह्यांनी काय केलं होतं, तर जे कर्मकांडी ब्राह्मण होते त्यांच्या विरोधात मोहीम उघडल्याप्रमाणे त्यांचं कार्य होतं. म्हणजे काय की जे असे कर्मकांडी ब्राह्मण होते किंवा जे म्हणजे अशा पद्धतीचं जातीचं राजकारण आपण म्हणतो सोप्या भाषेत, तर अशा पद्धतीचं कार्य करणारे जे होते किंवा जे म्हणजे कर्मकांडावर विशेष भर देऊन आपली आध्यात्मिक प्रगतीकडे दुर्लक्ष करणारे होते, तर आणि मग त्यांच्या विरुद्ध त्यांनी एक मोहीम उघडली होती की त्यांचा जो शिष्य असे, त्यांचे जे शिष्य होत असत, तर त्यांना ते लिंग किंवा जात किंवा त्याचा धर्म किंवा देश किंवा त्याची पाठीमागची पार्श्वभूमी, तर ह्या कशाचाही विचार न करता जो भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रामाणिक प्रयत्न करत असे त्याला ते दीक्षित करत असत. आणि मग त्याला म्हणजे ब्राह्मण दीक्षा किंवा संन्यास दीक्षा पण अशा त्यांच्या शिष्यांना अनुयायांना मिळालेली होती. आणि म्हणून हा सगळ्या कर्मठ ब्राह्मणांचा किंवा कर्मकांडी ब्राह्मणांचा त्यांच्यावर अत्यंत कोप होता किंवा राग होता. मग आता हे जे होते सगळे, तर हे ब्राह्मण जे होते तर हे त्यांच्यावर अशा पद्धतीने म्हणजे क्रोध ठेवूनच होते, म्हणजे जे कर्मकांडी ब्राह्मण किंवा असे जे जाती वरून म्हणजे राजकारण आपण म्हणतो तसं, किंवा जे अशा पद्धतीने वेगवेगळे म्हणजे कर्मठपणाची कृत्य जास्त करायचे, म्हणजे कर्मठ म्हणजे त्यांचा कर्मठपणाच्या चालीरीती होत्या. आणि जे आध्यात्मिक जीवन आहे तर त्याविषयी त्यांचं मार्गदर्शन नसायचं. असे जे ब्राह्मण होते, असा जो म्हणजे ग्रुप होता ब्राह्मणांचा थोडक्यात असं आपण समजून घ्या, तर त्यांनी आणि नित्यानंद वंशाचे जे पुढचे वंशज होते तर हे एकत्र आले बरं का. आणि त्यांनी काय केलं की जे पोलीस होते तिथले ते पोलीस मॅजिस्ट्रेट, तर त्यांना लाच देऊ केली आणि त्यांचा म्हणजे खून करण्यासाठी त्यांना त्यांनी गळ घातली. पहा म्हणजे माणूस म्हणजे एखादा माणूस जेव्हा पूर्णतया मोहग्रस्त होतो तेव्हा तो किती म्हणजे दुष्कृत्य करतो. पहा म्हणजे काय की इतके मायेने ते ग्रासलेले असतात किंवा मोहग्रस्त झालेले असतात की आपण काय करतो आहोत, म्हणजे कुठलं म्हणजे पापकर्म करतो आहोत की पुण्यकर्म की कुठल्या पद्धतीचं कर्म करतो आहोत हे सुद्धा त्यांना कळत नाही. पहा अशा पद्धतीने त्यांनी जेव्हा त्यांना गळ घातली पोलीस मॅजिस्ट्रेटना, तेव्हा त्यांनी ते सगळं म्हणजे प्रकरण आहे म्हणजे तो सगळा विषय म्हणजे हा भक्ती सिद्धांत सरस्वती जे आहे तर त्यांच्या कानावर घातला. म्हणजे काय की पहा भगवान कसे असतात, भगवान श्रीकृष्ण त्यांनी काय म्हटलंय 9.31 मध्ये भगवद्गीतेमध्ये, नमे भक्त प्रणश्यति, माझ्या भक्तांचं मी रक्षण करायला धावून येईन. म्हणजे काय की भगवान पावलो पावली पदोपदी आपले जे शुद्ध भक्त असतात त्यांची नेहमी काळजी घेतात. पहा आणि त्यांच्यासाठी सदैव म्हणजे ते प्रत्येक म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी म्हणजे आपल्या सर्वांसाठी जे भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करतात, तर आपल्याकडं आवश्यक ज्या नाही आहेत त्या गोष्टी तर पुरवतातच पण आपल्या संरक्षणाची पण जबाबदारी घेतात. पहा आणि कशा पद्धतीने दायित्व घेतात. पहा असा जो पोलीस मॅजिस्ट्रेट होता की जो लाचखोरच होता खरं तर, पण भगवंतांनी कशी लीला केली पहा की त्यांनी अशा व्यक्तींनी जाऊन भक्ती सिद्धांत सरस्वती यांना की एक म्हणजे पवित्र असे ते म्हणजे स्वामी आहेत संन्यासी आहेत असं त्याला माहिती होतं, तर त्यांनी त्यांना जाऊन ही कल्पना दिली आणि अशा पद्धतीनं त्यांच्या हा खुनाचा कट होता तर तो उधळला गेला.
आणि अशा पद्धतीने भक्ती सिद्धांत सरस्वती जे आहेत तर त्यांचे प्राण वाचले. म्हणजे पहा आपले जे वेगवेगळे आचार्य आहेत किंवा आपल्या गुरुंचे गुरु जे आहेत तर त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष आणि क्लेश आपल्या जीवनामध्ये सोसलेले आहेत. पहा म्हणजे काय की भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवे संदर्भात आपले जे जे आचार्य परंपरेतले महान आचार्य आहेत त्यांचं जीवन जीवनामध्ये सगळे असे संघर्षमय प्रसंग आहेत, पण तरी देखील त्यांनी न डगमगता आपली भक्तीची वाट आहे तर ती चालतच राहिले. किंवा आपला जो भक्तिमय प्रेममय सेवा आहे आपल्या तर त्या त्यांनी तर चालूच ठेवल्या, पण त्यांनी म्हणजे त्यांनी भगवान नामाचा प्रचार आणि प्रसार हा देखील केला. बा आता तो कसा केला हे आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये अभ्यासूया. हा मग आता ते इतक्या म्हणजे बेडरपणे किंवा निर्भयपणे अशा पद्धतीनं ते त्यांचं जे प्रचार प्रसार असायचं किंवा त्यांचं जे वक्तृत्व असायचं ते इतकं म्हणजे प्रभावी असायचं, इतकं निर्भयपणे असायचं की त्यांना सिंहगुरु म्हटलं जातं. पहा म्हणजे काय की बऱ्याचदा सकाळच्या वेळेत ते जेव्हा चालायचे आणि त्यांच्या संपर्कात कोणी मायावादी यायचा तर किंवा संन्यासी असा यायचा तर ते इतके म्हणजे असे म्हणजे अगदी निर्भयतेने राहायचे किंवा वावरायचे की ते काय करायचे त्याला म्हणजे खरोखर पकडायचे आपल्या म्हणजे जसं एखादा सिंह असतो आपलं सावज पकडतो की नाही अशा पद्धतीने आपल्या तावडीत पकडणे म्हणतात ना असे पकडायचे. आणि म्हणजे काय करायचे की त्याला भरपूर म्हणजे त्याची कान उघाडणी करायचे म्हणजे असे इतके धाडसी असे होते ते आणि म्हणून त्यांना सिंहगुरु म्हटले. पा आणि मग असे जे होते तर त्यांना पाहून म्हणजे असे भक्ती सिद्धांत सरस्वती जे होते त्यांना पाहून नेहमी काय करायचे तर हे मायावादी संन्यासी पळून जायचे घाबरून, ते समोरून येत असले तर ते आपला मार्ग बदलून निघून जायचे अशा पद्धतीनं ते असायचे. म्हणजे काय की त्यांचा एक धाक किंवा दबदबा असा होता. म्हणजे फक्त असं नाही की म्हणजे त्यांनी सगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आपल्या शिष्यांना, अनेक अनुयायी बनवले किंवा अनेक संन्यस्त धर्माची दीक्षा म्हणजे असे मिळालेले त्यांचे शिष्य बनले तर त्यांना हे सगळे कलकत्त्यामध्ये मायावादी त्यांना अत्यंत घाबरून असायचे आणि पळून जायचे. म्हणजे शारीरिकपणे त्यांना ते पकडायचे आणि धक्काबुक्की पण करायचे, शाब्दिक शिक्षा म्हणजे ते करायचे शाब्दिक म्हणजे बोलांनी तर त्यांना ते बोलायचेच असा कोण मायावादी त्यांना भेटला की, आणि त्यांच्या तावडीत जर सापडला तर ते शारीरिकपणे सुद्धा म्हणजे शारीरिक स्तरावर सुद्धा त्याला धक्काबुक्की म्हणजे करत असत. म्हणजे इतका म्हणजे त्या मायावादी जे संन्यास होते त्यांना इतकी त्यांची धास्ती किंवा भीती असायची की ते मार्ग बदलून जेव्हा जेव्हा असे दिसतील भक्ती सिद्धांत सरस्वती त्यांना पाहून घाबरून पळून जायचे. मग एकदा काय झालं की कलकत्त्यामध्ये एक मोठा असा व्यक्तित्ववादी वेदांत समाज होता. म्हणजेच काय की अशा पद्धतीचे जे वेदांती असतात पा म्हणजे तर ते कसे असतात व्यक्तित्ववादी म्हणजे त्याचा अर्थ कर्मकांडी असं आपण लिहूया थोडक्यात. म्हणजे काय तर ते भक्तिमय प्रेममय सेवा किंवा आध्यात्मिक उन्नती म्हणजे ह्याच्याविषयी विचार न करता फक्त वेदांचे सिद्धांत असे अभ्यासतात आणि त्यावर चर्चा करतात. मग त्यांनी चर्चेसाठी आमंत्रित केलं बरं का. मग श्रीमद भागवतमचा शास्त्रोक्त पुरावा तुम्हाला काही वापरता येणार नाही सांगितलं त्यांना. म्हणजे त्यांनी अटी घातल्या थोडक्यात बरं का, चर्चेला जेव्हा त्यांना बोलावलं तेव्हा. मग भक्ती सिद्धांत सरस्वती होते तर ते म्हणाले ठीक आहे तरी पण मी येईन. मग आता थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा काय त्यांना बोलवून घेतलं आणि निरोप काय दिला की तुम्ही महाभारत रामायण किंवा ही सगळी पुराणं आहेत आणि नारद पंचरत्न ह्यापैकी कुठल्याही गोष्टीवर तुम्ही बोलायचं नाही, कुठल्याही गोष्टीतली तथ्य आणि प्रमाणं तुम्ही द्यायची नाहीत असं सांगितलं. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे ते पण मला मान्य आहे बरं का. मग पुढे थोड्या वेळाने काय सांगितलं की तुम्हाला जर यायचं असेल तर
तुम्हाला वेद, उपनिषद, स्मृती ग्रंथांचा कुठलाही, म्हणजे स्मृती किंवा श्रुती, कुठल्याही ग्रंथांचा वापर तुम्हाला करता येणार नाही आणि त्यातला काही तुम्हाला दाखला देता येणार नाही. मग तरी देखील जे श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती आहे, तर त्यांनी सांगितलं ठीक आहे मी येईन, मी त्याहून दुसरे दाखले देईन. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे भक्ती सिद्धांत सरस्वती होते ते इतके ज्ञानामध्ये संपन्न होते. म्हणजे सिंहगुरु हे या अर्थाने पण आपण म्हणजे याचा अर्थ समजून घेऊया, इतकं अफाट ज्ञान त्यांना होतं आणि त्यांची इतकी अफाट बुद्धिमत्ता होती की त्यांनी हे सगळं बाजूला ठेवलं तरी देखील सांगितलं की मी येईन शास्त्रार्थ करायला आणि तिथे म्हणजे त्या चर्चेमध्ये सहभागी होईन. म्हटल्यावर त्या ते जे वेदांती होते ते इतके घाबरले की त्यांनी त्यांना पुढचा निरोप काय दिला की तुम्ही म्हणजे तुम्ही केवळ वेदांत सूत्रामधूनच बोलू शकता. आता वेदांत सूत्र काय, तरी व्यासांची निर्मिती आहे आणि ह्या वेदांत सूत्रांवरूनच प्रेरणा घेऊन श्रीमद भागवतम ग्रंथांची रचना केली आहे जे व्यास मुनी आहे त्यांनी. मग आता वेदांत सूत्रांवरच बोलू शकता असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी तेही मान्य केलं की ठीक आहे मी फक्त त्याच्यावरच भाष्य करेन आणि त्यातलेच दाखले प्रमाण मी देईन शास्त्रार्थ करताना, चर्चा करताना. मग थोड्या वेळाने पुन्हा त्यांनी त्यांना बोलवून घेतलं त्या वेदांती लोकांनी आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही बिलकुल येऊ शकणार नाही. म्हणजे इतके ते घाबरले की ह्यांना काहीही सांगितलं तरी ठीक आहे मी ते करू शकेन म्हणतात. म्हटल्यावर त्यांनी सभेलाच तुम्ही येऊ नका सांगितलं. म्हणजे पहा, म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचा धाक किंवा दहशत किंवा आपण दबदबा म्हणतो ना, तर तो सर्व म्हणजे वेदांती किंवा अशा लोकांमध्ये किंवा मायावादी लोक तर त्यांना घाबरून पळूनच जायचे, तर अशा लोकांमध्ये होता. आणि म्हणून सर्वार्थाने ते खरोखरच म्हणजे सिंह गुरु असे म्हणजे आहेत. आता पुढे जाऊ आपण. आणि त्यांचेच शिष्य श्रील प्रभुपाद असल्यामुळं श्रील प्रभुपादांच्या सगळ्या साहित्यामध्ये म्हणजे हे सगळं आपल्याला लिखाणामध्ये पाहायला मिळतं. पहा म्हणजे असेच म्हणजे धाडसी आणि असेच स्पष्टोक्ते असे श्रील प्रभुपाद म्हणजे होते. त्यांची जी व्याख्यान आहेत ती आपण पाहिली तर आपल्याला किंवा ती ऐकली तर लक्षात येईल. पहा अत्यंत स्पष्ट, स्वच्छ आणि अत्यंत सुस्पष्ट भाषेत समजू येईल आणि अत्यंत सोप्या भाषेत असं त्यांची व्याख्यान आहेत किंवा त्यांचं लिखाण आहे. पहा आता आपण पुढे जाऊ. हा बताजी पुढची. हा मग आता 1930 आणि 31 मध्ये त्यांनी काय केलं, लोकांच्या म्हणजे जे असे भौतिकतेमध्ये रमलेले लोक होते समाजामध्ये, म्हणजे आपण सगळे जे आहोत भौतिक संसारामध्ये, तर असे सगळे जे लोक म्हणजे की जे भगवत भक्तीमध्ये नव्हते थोडक्यात, तर त्या म्हणजे अशी आणि त्यामध्ये पण विशेषतः निरक्षर जनता म्हणजे अज्ञानी लोक निरक्षर, तर त्यांना कळावं म्हणून त्यांनी काय केलं, तर नवीन प्रकारचं एक आध्यात्मिक शिक्षण प्रदर्शित करण्याचा एक प्रयोग केला. म्हणजे त्यांनी काय केलं, भरपूर सारं वैदिक साहित्य त्यांनी मागवलं आणि मग काय केलं भक्ती सिद्धांत सरस्वती प्रभुपाद यांनी, तर त्यांनी एक मोठं प्रदर्शन प्रदर्शित केलं बरं का. आणि मग तिथं बाहुल्यांच्या द्वारे म्हणजे वेगवेगळे आपण पप्पेट शो म्हणतो ना अशा बाहुल्यांच्या खेळाद्वारे जीव म्हणजे आपले जे जीवन आहे मानवी जीवन आहे तर ते सचित्र असं म्हणजे अशा पद्धतीनं ते लोकांसमोर मांडलं असे भावल्या आणि चित्रांच्या माध्यमातून. आणि असं जे प्रदर्शन होतं ते इतकं ते अद्भुत होतं की त्याच्यामुळे लाखो हजारो लोक तिकडे आकर्षित झाले. म्हणजे पहा, जर जर कोणाला म्हणजे भगवत भक्ती किंवा कृष्णांचे विचार कोणापर्यंत पोहोचवायचे असतील तर म्हणजे कोणतंही माध्यम पुरतं. पहा ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणजे आणि त्यांनी केलेला हा प्रयोग म्हणजे त्यांचं प्रदर्शन आणि त्या काळात म्हणजे 1930-31 सालचा काळ आपण पहा, कल्पना करा. आज आपण भगवद्गीता आपण भगवद्गीता जो 18 दिवसांचा क्लास असतो तर तिथे पाहतो की पहिल्या दिवशी 50 रजिस्टर झालेले असतील क्लासला आलेले उपस्थित, तर शेवटच्या दिवशी 8च असतात. म्हणजे काय की आजच्या काळामध्ये जर अशी अवस्था आहे की म्हणजे सगळे लोक भौतिकतेमध्ये अत्यंत म्हणजे भौतिक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक संसारामध्ये गुरफटलेले आहेत, आणि तर मग 1930-31 साली तर काय कथा असेल, आणि असे निरक्षर लोक अज्ञानी लोक, मग त्यांना त्यांनी प्रबोधन त्यांचं कसं केलं,
तर त्यांनी प्रदर्शनाद्वारे काय केलं, त्यांच्यापर्यंत हे सगळे वैदिक साहित्य म्हणजे जे आहे तर यातली शिकवण आणि ते विचार कृष्णांचे पोहोचवले. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, बाहुल्यांचा म्हणजे बाहुल्यांचा आधार घेतला, म्हणजे बाहुल्यांचा उपयोग करून अशा पद्धतीने त्यांनी ते प्रदर्शन आहे तर ते भरवलं, किंवा चित्रांच्या माध्यमातून आणि ह्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर आपले जे जीवन आहे आणि ते कसं आहे आणि मग तिथे अध्यात्माची गरज काय आहे हे सगळं ज्ञान जे काही आहे अध्यात्मिक ज्ञान ते लोकांपर्यंत पोहोचवलं ह्या प्रदर्शनात च्या माध्यमातून आणि त्यांना आकर्षित केलं. आता 1933 मध्ये भगवान श्री चैतन्य जे आहेत तर त्यांचा संदेश भारताच्या सीमेपलीकडे पसरवण्यासाठी आता श्री भक्ती सिद्धांत ठाकूर जे आहेत तर त्यांनी काय केलं, आपले संन्यासी शिष्य होते त्यांना पश्चिमेमध्ये गौडीय मठांचा प्रचार करण्यासाठी आणि ते उघडण्यासाठी म्हणजे पश्चिमी देशांमध्ये तर तिथे म्हणजे वेस्टर्न कंट्रीज आपण म्हणतो तिकडे, तर तिथे इंग्लंडला पाठवलं म्हणजे त्यातल्या एका देशामध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये त्यांना पाठवलं. मग आता हे पाश्चात्य जे लोक होते ते आध्यात्मिक जीवन काही त्यांनी जो प्रचार प्रसार केला शिष्याने त्या माध्यमातून नाही स्वीकारू शकले, म्हणजे ते अपयश आलं त्यांना, मग ते अयशस्वी होऊन भारतात परतले. मग सुदैवानी म्हणजे जगातल्या सगळ्या लोकांच्या फायद्यासाठी त्यांना भेटलेला सर्वात त्यांचा जवळचा आणि प्रिय शिष्य आणि एकमेव शिष्य म्हणजे कोण होते, तर श्री भक्ती सिद्धांत सरस्वती यांचे ते अत्यंत लाडके पण शिष्य होते, ते कोण होते तर श्री प्रभुपाद हे होते. आणि मग त्यांची म्हणजे त्यांच्यावर जी त्यांची कृपा झाली म्हणजे तर त्या माध्यमातून एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी काय केलं, गुरु महाराजांचा जो आदेश आहे त्याचं पालन केलं पहा. आणि मग त्यांनी भगवान चैतन्यांचा हा जो नाम संकीर्तन चळवळ आहे म्हणजे ही सगळी म्हणजे हा जो यज्ञ आहे ही सगळी कानाकोपऱ्यात पोहोचवली पहा, म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार कृष्ण भावनेचा करण्याचं काम जे आहे तर त्यांचे एकमेव शिष्य म्हणजे कोण, श्रील प्रभुपाद यांनी केलं. आणि ह्या प्रचार करत हजारो शिष्य आता मदत करतात, हजारो लाखो शिष्य इथे आता ह्या कार्यामध्ये सहभागीला झालेले आहेत. तर पुढे जाऊ आपण. हा पूछू. हा श्रील भक्ती सिद्धांत जे होते तर ते आपल्या शिष्यांना म्हणजे त्यांना बरेचसे शिष्य त्यांना म्हणजे संन्यासी त्यांना बनवायला त्यांना आवडायचं त्या शिष्यांना. मग म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचं प्रभावी त्यांच्या वाणीचं म्हणजे ते कौशल्य होतं आणि ते बऱ्याच म्हणजे शिष्यांना त्यांनी संन्यासी बनवलं होतं बरं का. आणि मग एकदा काय झालं की त्यांचा एक संन्यासी शिष्य होता त्यांची पत्नी आली तिथे मठामध्ये आणि तिने काय केलं, जबरदस्तीने त्यांना ओढून नेलं आपल्या पतींना. मग श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती जे तर त्यांना खूप अश्रू अनावर झाले बरं का, हा प्रसंग आपण सगळ्यांनी अभ्यासूया. हा आणि इतके अश्रू अनावर झाले की त्यांना का अश्रू अनावर झाले त्याचं कारण आपण समजून घेऊया की ह्या आत्म्याला मी वाचवू नाही शकलो असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी म्हणजे कृष्ण भावनाभावित ते कुटुंब म्हणजे आपलं जे काही जीवनमान आहे ते जगू लागलं, पण तरी त्यांनी काही अपमानास्पद शब्द बोलले नाहीत. म्हणजे कधी कधी एखाद्या शिष्याची पात्रता खूप उच्च कोटीची असते आणि हे गुरुच जाणू शकतो आणि हे गुरुलाच कळतं, गुरुच त्या म्हणजे त्याला त्याची पारख करत असतात किंवा त्याला जाणतात आणि त्यालाच म्हणजे गुरूंनाच ती पारख असते अशा शिष्याची. पण असं जेव्हा प्रसंग घडला तेव्हा श्रील प्रभुपाद जे होते तर त्यांना अश्रू अनावर झाले आणि ते काय म्हणाले की ह्या जीवात्म्याला मी वाचू नाही शकलो, म्हणजे तो गृहस्थाश्रमामध्ये पुन्हा त्यांनी पदार्पण केलं त्याच्या पत्नीमुळे आणि त्यामुळं त्यांनी ते स्वीकारलं. एक गुरु काय करतात तर सगळं आपल्या शिष्यांचं जे काही वागणं बोलणं आहे ते सगळं ऐकून घेतात स्वीकारतात, हे उत्तम गुरूंचं लक्षण आहे पा. जसं अर्जुनांच्या सगळ्या मनातल्या शंका किंतु परंतु सगळं पहिल्या अध्याय आपण पाहतो की श्रीकृष्ण आहेत ते फक्त ऐकतात, तर हे खऱ्या गुरूंचं लक्षण आहे की जे खरे गुरु असतात किंवा जे असे उच्च आध्यात्मिक अधिकारी असतात हे तर जगद्गुरु श्रीकृष्ण होते अर्जुनांसमोर, पण असे जे गुरु असतात तर ते काय करतात आपल्या शिष्यांना पूर्णपणे त्यांचं बोलणं वागणं सगळं समजून घेतात आणि त्यानंतर ते त्यांना उपदेश करतात मार्गदर्शन करतात. मग तसं आपल्या जो शिष्य तर त्याच्या बाबतीतला हा प्रसंग त्यांनी समजून घेतला आणि मग
त्यांनी म्हणजे त्या म्हणजे त्याने कृष्ण भावनाभावित जे आहे आपलं जीवन जगायला सुरुवात केली, कौटुंबिक जीवन. तर त्यांनी एकही अपमानास्पद शब्द नाही बोलले आणि त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं की कसं गृहस्थाश्रमामध्ये त्यांनी राहणं आवश्यक आहे. म्हणजे हे खरे गुरु असतात की जे काय करतात त्यांच्या समोर जे काही येतात शिष्य, त्यांना ते आपल्या जीवनामध्ये भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये राहून आपण कर्तव्य कर्म करत कसं कसं म्हणजे कशा पद्धतीने वाटचाल करायची, तर हे सगळं मार्गदर्शन कोण करत असतात, तर आपले जे आध्यात्मिक गुरु असतात, प्रमाणित आध्यात्मिक गुरु, तर ते करत असतात. मग आता कृष्ण भावनेबद्दल त्यांचे विचार काय होते पहा, म्हणजे हे अत्यंत धाडसी गुरु होते हो की नाही, आणि ते अत्यंत मोकळेपणाने आणि स्पष्टपणे आपले विचार मांडायचे. तर त्यांनी काय म्हटले की कृष्ण भावनाभावित मुलांचं मी जर संगोपन करू शकत असेल असं जर मला वाटत असेल तर मी अशी शेकडो संभोग करून अशी शेकडो मुलं निर्माण करेन. म्हणजे काय, तर पहा कृष्ण भावना साठी म्हणजे जर प्रसंग पडला तर असे जे काही शेकडो मुलं आहेत की जी कृष्ण भावना भावित जर होणार असतील तर त्या आणि त्यांच्यासाठी मी संगोपन म्हणजे करू शकण्याची माझी क्षमता असेल तर मी निश्चितच शेकडो वेळा संभोग करेन असं ते म्हणाले. म्हणजे ह्याला अतिशयोक्ती आपण समजू नये, पण ह्याच्या मागचा श्री गुरूंचा भाव समजून घेऊया. म्हणजे काय की प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक माता पित्यांनी की जे कृष्ण भावना म्हणत आहेत त्यांची काय आहे ही जबाबदारी आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, तर आपली जी अपत्य आहेत त्यांना किंवा आपली जी संतान आहेत त्यांना कृष्ण भावनेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना तसं मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि ह्यासाठी त्यांनी हे म्हणजे उद्गार काढलेले आहेत. म्हणजे आपल्या सर्वांचं नैतिक कर्तव्य काय आहे, तर आपल्या संपर्कात जी आपली मुलं बाळ किंवा जे आपले अपत्य आहेत तर त्यांना आपण कृष्ण भावनेमध्ये कसं आणू, हे प्रयत्न आपण या प्रसंगातून म्हणजे करण्याचा किंवा त्या दिशेने प्रयत्न करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जर म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती यांचं जे चरित्र आहे ना ते खूप विस्तृत आहे आणि ह्याच्यातल्या प्रत्येक प्रसंगातून आपल्याला शिकता येतं. पहा तर जर असे जगातल्या प्रत्येक माता पित्यांनी ठरवलं तर विश्वामध्ये किती लवकर सुख शांती नांदेल हो की नाही. म्हणजे जगातल्या 1% ही लोकसंख्या जर कृष्ण भावना मध्ये म्हणजे कृष्ण भावनामृतामध्ये म्हणजे अशा पद्धतीने सामावली गेली तर ती संपूर्ण जगाला सुखाचा आणि समाधानाचा म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे आनंद आणि आस्वाद मिळू शकतो. पहा मग जर 1% लोकसंख्या असेल तर म्हणजे ती काहीच नाही, नगण्य हो की नाही. आणि अशी म्हणजे अशी लोकसंख्या म्हणजे जी आहे तर ती कृष्ण भावनाभावित होण्यासाठी काय करतात संन्यासी, काय करतात प्रचार आणि प्रसार करतात, किंवा आपले इस्कॉनचे साधक प्रसार प्रसार करतात, किंवा आपले गुरु महाराज काय करतात देशोदेशी फिरून काय करतात तर भगवत भक्तीचा प्रसार आणि प्रसार करतात. यामागचं उद्दिष्ट काय आहे, तर जगामध्ये किंवा विश्वामध्ये शांती आणि समाधान लाभणं. आणि त्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय, हे जे त्यांचं हरे कृष्ण महामंत्र चळवळ आहे ही घराघरामध्ये पोचली पाहिजे, खेडोपाडी सगळ्या घरामध्ये पोचली पाहिजे. पा असं त्यांचं उद्दिष्ट आहे किंवा या चळवळीचं उद्दिष्ट आहे आणि ते कार्य गुरु म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वती हे पुरेपूर करत होते. पा मग आता पुढे काय घडलं गौडीय मठाबद्दल थोडंसं आपण समजून घेऊया. मग आता जे ब्रह्मचारी असायचे त्यांच्या म्हणजे दीक्षित झालेले जे असायचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तर त्यांना ते गौडीय मठाची जी मासिक होती म्हणजे त्यांनी गौडीय मठ स्थापन केले होते ना आपण ऐकलं, मग ते त्याची मासिक किंवा हस्तलिखित किंवा जी पुस्तक आहेत तर ती वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे विकायला पाठवायचे. आता त्याच्यातून काही पैसे मिळवणे हे उद्देश नसतं तर श्रीकृष्णांचे विचार पोहोचवणे म्हणजे भगवद्गीता घरोघरी पोहोचणे. आता हा जो महिना आहे तर याला बुक डिस्ट्रीब्युशन चा महिना म्हणतात म्हणजे हो की नाही, मॅरेथॉन मंथ म्हणतो आपण डिसेंबरला. मग जास्तीत जास्त ग्रंथांचं वितरण ह्या महिन्यामध्ये आपण भक्त करत असतो. मग अशाच पद्धतीनं म्हणजे ही जे भक्ती सिद्धांत सरस्वती होते ते काय करायचे, तर हे भगवंतांचं जे दिव्य ज्ञान आहे त्या म्हणजे त्या संदर्भातलं त्यांचं लिखाण त्यांच्या गौडीय मठाच्या मासिकांमधून पुस्तकांमधून जे काही म्हणजे केले गेलेलं होतं तर अशी जी मासिकं किंवा अशी पुस्तकं ते विकायला पाठवायची. मग त्यातल्या ब्रह्मचारीनं समजा 1 किंवा 2च विकलं किंवा ते विकता आलं त्याला म्हणजे त्याला यश आलं 1 किंवा 2 विकण्यात त्यातलं, तरी देखील त्याला खूप आनंद व्हायचा. म्हणजे असं नाही की संख्या किती आहे,
तर एक जरी विकण्याचा त्या ब्रह्मचार्याने प्रयत्न केला आणि त्याला त्यात यश आलं किंवा दोनच विकू शकले तरी ते आनंदी व्हायचे आणि काय उद्गार काढायचे की तू खूप छान आहेस, निबंध प्रकाशनासाठी म्हणजे योग्य आहेत की नाही याचा विचार करताना ते काय करायचे तर कृष्ण किंवा चैतन्य हा शब्द किती वेळा वापरला गेला आहे तर ते मोजायचे बरं का, म्हणजे असं जे त्यांचं लिखाण असायचं ना तर ते किती काटेकोरपणे करायचं याचं उदाहरण पहा, म्हणजे एका ओळीमध्ये कृष्ण किंवा चैतन्य हा शब्द किती वेळा वापरला गेलाय ते मोजायचे आणि मग ते काय करायचे की जी पवित्र नाव आहेत तर ती पूर्णतः म्हणजे त्याच्यामध्ये उल्लेख झालाय ना हे पाहायचे आणि जर नसेल तर ते त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करायचे म्हणजे मग ते म्हणायचे की हाँ हे वापरले जाऊ शकतं, हाँ हे वापरलं जाऊ शकतं, म्हणजेच काय इतके बारकावे म्हणजे त्यांच्या लिखाणामध्ये होते ना असं लिखाण, अशी पुस्तकं अशी मासिकं ते विकायला पाठवायचे आणि जेव्हा त्याची विक्री व्हायची तेव्हा ते आनंदी व्हायचे आणि शिष्यांना म्हणायचे तू खूप छान आहेस, म्हणजे कौतुक करायचे ह्या वाक्यातून आपण काय समजू कौतुक करायचे त्यांचं, त्यांना प्रेरणा द्यायचे, जेव्हा श्री गुरु आपल्याला सांगतात आपले गुरु महाराज आपल्याला म्हणजे आपली स्तुती करतात किंवा आपल्याला शाबासकी देतात किंवा कौतुकाची थाप देतात तेव्हा काय होतं आपल्याला सेवेमध्ये किंवा सेवा करण्यामध्ये प्रेरणा मिळते. आता पुढे जाऊ आपण. हाँ, माता शील भक्ती सिद्धांत सरस्वती यांना माहिती होते की आपल्या शिष्यांना काही सहज असं जीवन नाहीये, म्हणजे सहज अगदी प्रेमळ अशा पद्धतीचं सोज्वळ असं काही जीवन नाही, म्हणजे तो खडतर आहे सगळा जीवन संघर्ष आणि सहज जीवन म्हणजे सहजी आपण म्हणतो की नाही म्हणजे अशा पद्धतीचं जीवन पण त्यांना नको आहे, म्हणजे अशी पद्धतीने त्यांची म्हणजे विचारसरणी होती, आपल्या शिष्यांनी सहज जीवन जगावं असं काही त्यांची इच्छा नव्हती, म्हणजे एखाद्या शिष्याला त्यांनी तू फार सहज प्रेमळ असल्याची टीका केली होती म्हणजे काय की त्यांना त्याचं गांभीर्य समजलं पाहिजे भक्ती साधनेचं भक्ती सेवेचं आणि त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत, किंवा एखादा व्यक्ती एकांतात तपस्या करत असेल, एकांतात बसून तपस्या म्हणजे काय आता कलियुगातली तर नामजप, एकांतात बसून नामजप जर करत असेल किंवा स्वतःच्याच रचनेतलं गाणं गात असेल तर मग ते म्हणायचे की तुम्ही कैसे रा वैष्णव, म्हणजे काय की जो स्वतःच्याच रचना करून गाणं गातोय तर त्याचं मन कसं आहे म्हणायचे दुष्ट मन आहे ते आणि तू कसला वैष्णव असं ते म्हणायचे, म्हणजे काय की ह्याचा अर्थ काय की जेव्हा एखादा व्यक्ती म्हणजे लोकांपासून लपून कृष्ण भावनेचे म्हणजे जे कृष्ण भावना मृत आहे तर त्याचं आचरण करत असतो तेव्हा ते काय म्हणायचे की हे माझ्या मना किंवा माझ्या प्रिय मना तू कसला वैष्णव आहेस तू तर दुष्टच आहेस असं म्हणायचे, म्हणजे त्यांना उद्देशून म्हणजे काय की जे एकांतात जप करतात किंवा जे असे लपून छपून गुपचूप भक्ती साधनेचे प्रयत्न करतात नंतर मग तो काय होईल तर ही सगळी जी भजन आहेत तर हे सगळी फसवी होतील, कारण जर आपले मन आहे जे आपलं जे मन आहे ते वेगवेगळ्या इंद्रिय तृप्तीच्या अशा घाणेरड्या गोष्टींनी भरलेलं असेल अशा विचारांनी ते दूषित असेल आणि आपण स्त्री आणि पैशाचाच विचार करत असू आपलं ध्यान तर तिकडेच लागलेलं असेल आणि जर आपण बाह्य देखावा जर करत असू की स्वतःच्या समोर रचलेलं गाणं म्हणायचं म्हणजे भजन म्हणायचं अशा पद्धतीनं स्वतःच्याच मनाने भक्ती सेवेचे प्रयत्न करायचे तर त्याला त्यांनी काय उपमा दिली की दुष्ट मन तुम्ही कैसोरा वैष्णव, म्हणजे असा काही व्यक्ती वैष्णव असू शकत नाही, म्हणजे महान संत हरिदास ठाकूर किंवा रूप गोस्वामी आपण यांचे अनुसरण करत आहोत ना हे आपण नेहमी पाहिलं पाहिजे, म्हणजे काय आपण आचार्य परंपरेतून आपण म्हणजे जे काही आपण शिकतो तर त्यानुसार त्यांचं अनुसरण करत आहोत ना रूप गोस्वामी यांचं किंवा हरिदास ठाकूर हा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि जर असं आपण लपून छपून गुपचूप एकांतात करत असतो साधनेचे प्रयत्न सेवेचे तर ते तो एक अहमचाच एक पैलू येतो पहा, म्हणजे आपल्याला एक प्रतिमा जपणे हा एक पैलू आहे आपल्या आपला सर्वांना म्हणजे तो असतो प्रत्येकाच्या मनामध्ये मग त्याद्वारे काय होतं मग हा प्रतिमा जपतो म्हणजेच काय आपला जो खोटा अहंकार आहे ना तर तो काय करत असतो आपली एक विशिष्ट समाजामध्ये विशिष्ट प्रकारची प्रतिमा जपत असतो, मग हा कसला वैष्णव हा तर देखावा करतो भजन म्हणण्याचे आणि हा ह्याच्या मनात जर असे सगळे भौतिक स्त्रीविषयी पैशाविषयी किंवा अन्य कुठलेही भौतिक इंद्रिय तृप्तीचे विचार असतील तर मग त्याला वैष्णव म्हणता येणार नाही, म्हणजे अशा पद्धतीने ते
मार्गदर्शन करायचे. मग आता श्रील जे भक्ती सिद्धांत सरस्वती आहे, तर त्यांनी गौडीय वैष्णव म्हणजे जी मठाच्या शाखा होत्या, तर ह्या कारणास्तव काय केल्या होत्या की फारशा म्हणजे जिथं फारशी वस्ती नाही आहे, लोकवस्ती नाही, तिथे त्यांनी उघडलंच नाही. जिथं खूप वस्ती आहे चांगली म्हणजे अशी लोकांची, तिथेच त्यांनी त्या शाखा उघडल्या होत्या. कारण का तर म्हणजे सगळ्यांमध्ये जाऊन म्हणजे भक्तांचा जो मेळा असतो, तर तिथे जाऊन आपण भक्ती सेवेचे प्रयत्न, भक्ती साधनेचे प्रयत्न आणि भक्तीमधल्या वेगवेगळ्या म्हणजे जे काही भक्तीमधले वेगवेगळे सिद्धांत आहेत, तर त्यांचं आपण आचरण करू शकलो पाहिजे. आणि ह्यासाठी आपल्याला संघामध्ये राहणं आवश्यक आहे. पहा म्हणजे एकटी म्हणजे एक काठी जर असेल तर ती काय वाटते तर लगेच तुटते. पहा आपण त्याच्यावर जर बळ दिलं तर, पण मोळी असेल तर ती तुटत नाही. म्हणजे काय संघाचं महत्व आहे, म्हणजे भक्तांचा संघ असला पाहिजे. म्हणून आपल्या कृष्ण भावनामृत जी संघटना आहे त्याचं नाव काय, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ किंवा संघटना आहे. इस्कॉनचं नाव काय आहे, संघ किंवा संघटना. ह्याचं कारण आहे भक्तांचा जिथं संघ आहे, जिथं सर्व लोक म्हणजे सर्व लोक वेगवेगळ्या स्तरातले की जे भक्ती करत आहेत, तर असा संघ असणं आवश्यक आहे. आणि म्हणून ते काय करायचे, त्यांनी कधी असं जिथे कुणी वस्ती नाही आहे किंवा जिथे कुणी म्हणजे असे राहत नाहीत किंवा लोकवस्ती नाही, अशा ठिकाणी त्यांनी त्यांना म्हणजे असं कधीच नाही आवडलं गौडीय मठाची शाखा स्थापन करायला. आणि त्यांनी कधी म्हणजे तशी शाखा स्थापन ही केली नाही. पहा म्हणजे किती त्यांचे दूरदर्शी विचार होते. पहा हे आपण समजून घेऊ शकतो. आता पुढे जाऊ. मग 1 जानेवारी 1937 साली म्हणजे काय झालं की त्यांनी या जगात म्हणजे या जगाचा निरोप घेतला. मग जेव्हा त्यांनी या जगाचा निरोप घेतला, मग त्यावेळेला त्याच्या आधीचा जो वाढदिवस होता त्यांचा, तेव्हा श्रील प्रभुपादांनी एक उत्तम अशी कविता केली होती गुरुंविषयी. आणि ती कविता त्यांना इतकी आवडली की त्यांनी आपले जे त्यांचं अत्यंत प्रसिद्ध असं मासिक होतं द हार्मोनिस्ट नावाचं, सगळ्यांनी नाव लक्षात ठेवूया, अत्यंत प्रसिद्ध होतं ते परकीय देशांमध्ये पण म्हणजे ते वाचलं जायचं. तर असं जे दी हार्मोनिस्ट म्हणून होतं, तर ते जे आहे त्यांचं मासिक, तर त्याच्या संपादकाला त्यांनी सांगितलं की हा जो काही लिहिल ते सगळं प्रकाशित करा म्हणून. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे त्यांचं शिष्यांवर आपल्या किती बारीक लक्ष असतं म्हणजे अशा गुरूंचं, तर ह्याचं ते उदाहरण आहे. पा मग आता चैतन्य चरितामृत म्हणजे जे आहे तर ते वाचण्यात आणि 192 वेळा जप करायचा असा त्यांचा दिनक्रम असायचा त्यांच्या अंतिम दिवसांमध्ये. मग जेव्हा एकदा डॉक्टर त्यांना इंजेक्शन द्यायला आले, त्यांची तब्येत खालावली होती म्हणून त्या इच्छेने त्यांच्याकडे आले, तेव्हा श्री भक्ती सिद्धांत सरस्वतींनी भरपूर विरोध केला. म्हणजे तुम्ही मला अशा पद्धतीने कशाला उगाच त्रास देत आहात आणि फक्त कृष्णांचा जप करा एवढंच करा आणि मीही तेच करतो, अशा पद्धतीने त्यांनी त्यांना म्हणजे सांगून त्यांना तिथून बाहेर पाठवून दिलं. म्हणजेच काय की आता त्यांचे हे शेवटचे दिवस होते. आणि त्यावेळेला त्यांचे असे भक्तिमय प्रेमय सेवेचे जे प्रयत्न होते की म्हणजे चैतन्य चरितामृताचं ते नित्य वाचन करायचे आणि 192 वेळांचं त्यांचं संकल्प असायचं ते करायचा प्रयत्न करायचे. म्हणून ते काय म्हणायचे, फक्त कृष्णांचा जप करा बाकी काही करू नका. आणि त्यामुळे त्यांनी वैद्यकीय जी ट्रीटमेंट आहे तर ती सुद्धा नाकारली होती. आता गौडीय मठाचा कारभार त्यांनी काय केला, आपल्या अंतिम दिनामध्ये 12 जणांच्या म्हणजे असं एक त्यांनी नियामक मंडळ केलं आणि त्यांना आदेश दिले की त्यांच्या मार्फत चालवावा. आणि ज्या आणि त्यांनी भक्तांनी आपल्या आपल्यातच म्हणजे असे निवडावेत लोक सगळे, आणि त्यानुसार त्यांनी जे काही आहे त्याचं कार्य गौडीय मठांचं ते चालू ठेवावं असा त्यांनी आदेश दिला होता. मग आता त्यांचे शिष्य जे होते, तर म्हणजे जे कोणी शिष्य त्यावेळेला होते तर ते त्यांचे म्हणजे अत्यंत आज्ञापालन करणारे असे शिष्य होते. आणि त्यांनी तो शिष्यांना जो दिला होता हा जो उपदेश हा दिलेला म्हणजे त्यांच्या शेवटच्या शब्दांपैकी असा तो होता उपदेश. मग त्या सर्वांना त्यांनी काय सल्ला दिला होता, हा शेवटचा उपदेश काय होता त्यांनी शिष्यांना दिलेला सगळ्यांनी लक्षात ठेवूया. रूप आणि रघुनाथ म्हणजे रूप गोस्वामी आणि रघुनाथ भट्ट, तर आणि यांच्या शिकवणी म्हणजे यांच्या जे शिकवणी आहे म्हणजेच काय यांचं जे मार्गदर्शन आहे की जे भगवान चैतन्यांच्या म्हणजे जे भगवान चैतन्य महाप्रभू आहे त्यांचे ते शिष्य आहेत, आपण सगळेजण जाणता रूप गोस्वामी किंवा रघुनाथ गोस्वामी. मग ह्या सगळ्या
म्हणजे ह्या शिष्यांच्या अशा म्हणजे यांच्या जे प्रचार कार्य आहे यांचं किंवा यांनी जी कृष्ण भावनामृताची चळवळ सुरू केलेली आहे, तर तिथे आपल्या सगळ्या शक्तीनिशी आणि सगळ्या संसाधनांसह तुम्ही प्रचार करा असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच काय, पहिला उपदेश काय केला की रूप रघुनाथांनी जे मार्गदर्शन केलंय, जे शिकवण दिली आहे, की जी चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांचे ते थेट शिष्य आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या उपदेशानुसार ही त्यांनी शिकवण जी दिलेली आहे, तर त्याचा प्रसार तुम्ही पूर्ण शक्ती आणि संसाधनांसह करा. हा पहिला त्यांचा उपदेश होता. आणि दुसरा उपदेश काय होता की श्री श्री रूप आणि रघुनाथ जे आहेत तर यांच्या म्हणजे हे जे आहेत तर यांची आपण म्हणजे जी निवड केली आहे तर ती कशी झाली निवड, तर ती आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली किंवा जे परम गुरु आहेत म्हणजे कोण, चैतन्य महाप्रभू, तर त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि आपण काय केलं पाहिजे, त्यांच्या चरणचिन्हांचं अनुसरण केलं पाहिजे. म्हणजे काय की ह्या नश्वर जगात आपण कुठलाही वादविवाद न घालता त्यांना शरण केलं पाहिजे. आणि अशा महान आचार्य परंपरेतले हे जे गुरु आहेत, वेगवेगळे आचार्य, तर त्यांना आपण शरण जाऊन भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला पाहिजे. म्हणजे सेवा करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये गुरूंचं स्थान महत्वाचं आहे पा. आणि अशा पद्धतीने त्यांनी त्यांना उपदेश दिला की निराश होऊ नका, जगातील बहुतेक लोक म्हणजे भगवान श्रीकृष्णांची सेवा नाही करत आणि म्हणून तुम्ही स्वतःची सेवा सोडू नका. आणि म्हणजे जी काही तुमची म्हणजे जे काही सर्वस्व आहे तर ते सगळं तुम्ही काय करा, तर श्रीकृष्णांना अर्पण करा. म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य पवित्र नामाचा जप आणि श्रवण करण्याची प्रक्रिया जी आहे ती तुम्ही स्वीकारा, ती नाकारू नका. आणि वृक्षासारखं कसं पाहिजे, आपण संयमी पाहिजे. म्हणजे ऊन वारा पाऊस असं काहीही असलं तरी आपण कसे असतो, म्हणजे हे सगळे वृक्ष कसे असतात तर ते संयमी असतात. म्हणजेच काय की त्यांना काही फरकच नाही पडत, उन्हाळा येतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो, तरी ते दिवस रात्र अहोरात्र उभे असतात पा. उन्हाळ्यात कडक ऊन सोसतात, पावसाळ्यामध्ये भरपूर अतिवृष्टी सहन करतात आणि हिवाळ्यामध्ये कडाक्याची थंडी, त्यांना काहीच फरक पडत नाही. मग अशा पद्धतीचा आपण संयमानं राहिलं पाहिजे. म्हणजेच काय, आपली इंद्रिय नियंत्रित केली पाहिजे. याला वैष्णव समभाव असं आपण म्हणू शकतो. म्हणजे दुःखाच्या प्रसंगात सुद्धा आपण स्वतः जे काही होतंय ते भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेनेच घडतंय असा दृष्टिकोन घेऊन आपण संयमित राहिलं पाहिजे. आणि सुखाच्या प्रसंगात सुद्धा आनंदाने उल्लासित न होता, जे काही आहे ते श्रीकृष्णांच्या कृपेमुळे मला हे सुख आनंद मिळतंय असा जेव्हा आपण अनुभव म्हणजे करतो किंवा असा विचार करतो, तेव्हा काय होतं, आपला मिथ्या अहंकार असतो तो नष्ट होतो आणि आपण कसे बनतो, संयमित बनतो. मग अशा पद्धतीने आपण विचार करायला शिकलं पाहिजे. मग आता कसं अजून राहिलं पाहिजे, त्यांनी सांगितलंय की लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे म्हणजे पेंढा किंवा ओंडका कसा असतो की नम्रतेनं म्हणजे आपण राहिलं पाहिजे. म्हणजे भगवंताच्या पवित्र नामाचा जप करत आपण जे दिव्य नाम आहे तर त्याचा जप करत आपण प्रत्येक वैष्णवांशी कसं नम्रतेनं राहिलं पाहिजे. म्हणजे ओंडका जसा आडवा पडलेला असतो तसा आपण भगवत भक्तांच्या चरणांशी आपण काय करावेत, तर प्रणाम घालावेत आपल्याला जेवढे शक्य आहेत तेवढे. म्हणजे रघुनाथ दास जे होते त्यांना दिवसातून वैष्णवांसाठी 1200 प्रणाम करायचे पहा, दंडवत प्रणाम करायचे पहा. म्हणजे पहा किती त्यांची भक्ती असेल आणि त्यांचं किती समर्पण असेल पहा. मग आपण अशा पद्धतीनं म्हणजे वैष्णव जे आहेत तर त्यांचे चरणाशी आपण लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे झुकलं पाहिजे पा. आणि प्रत्येक जण तुमच्या बद्दला पात्र आहे, सक्षम आहे आणि त्यामुळे तुम्ही काय करा, भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करा असं त्यांनी उपदेश केला. मग इथे चित्र आहे गौडीय मठातलं, ते त्यांनी स्थापन केला. मग तिथलं त्यांची जी समाधी आहे तर ती जे समाधी असलेला जो मठ आहे म्हणजे त्या तर तिथलं हे चित्र आहे. आता पुढे जाऊ आपण. हाँ तो ये पूछे साइड में. तुझी जो पूछे स्लाइड एक शिल्लक है. हाँ ती हाँ कृष्णा ही स्लाइड में तुझे हरे कृष्णा.
पूर्ण त्याची माझा आवाज ऐकू येतो. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण माता, येतोय आवाज तुमचा? कुमुद माताजींना कदाचित माझा आवाज नाही पोहोचत आहे. हरे कृष्ण माताजी. त्यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल कदाचित. हाँ आहे तो माताजी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. कोणीतरी सांगूया कुमुद माताजींना माझा आवाज पोहोच. हाँ आली आली. हरे कृष्ण हरे हो कृष्ण. माताजी, मी होती इथेच होती. हाँ 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 हरे कृष्ण. मग आता इथे आपण पाहतो पा की हे जे त्यांचे शिष्य होते तर त्यांना त्यांनी जे शेवटचे जे वेगवेगळे म्हणजे संदेश दिले होते तर त्यामध्ये काय सांगितलं होतं त्यांनी की अशा पद्धतीने तुम्ही भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करा आणि यासाठी तुम्ही सक्षम आहात आणि त्यांची दुसरी कुठली इच्छा नाही, म्हणजे हीच इच्छा आहे त्यांची. आणि तुम्ही काय करा, भक्तिमय प्रेममय सेवेचे अशा पद्धतीने प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही स्वतःची सेवा सोडू नका आणि भगवान श्रीकृष्णांची सेवाही तुम्ही सोडू नका. आणि त्यासाठी तुम्ही काय करा, नंतर अशा पद्धतीने वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे त्यांना दृष्टिकोन त्यांनी नेहमी दिलेच होते, पण सर्वात महत्वाचे दोन विचार काय दिले त्यांनी की तुम्ही काय केलं पाहिजे की चैतन्य महाप्रभू जे आहे तर त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली त्यांचे जे शिष्य आहेत थेट शिष्य त्यांचे रूपाणी रघुनाथ, तर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन म्हणजे त्यांची सर्व शक्ती आणि संसाधन म्हणजे सगळ्या म्हणजे आपली सगळी शक्ती आणि आपलं सगळं संसाधन याचं असं म्हणजे वापरून म्हणजे बळ थोडक्यात वापरून तुम्ही प्रचार प्रसार करा. आणि म्हणजे आपलं अंतिम ध्येय काय, तर श्री रूप जे आहेत श्री रूप गोस्वामी आणि रघुनाथ दास गोस्वामी तर यांच्या चरण कमलांची आपण काय बनणं, तर धूळ बनणं हे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच काय की आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण श्रीकृष्णांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून एकत्रितपणे कार्य केलं पाहिजे, म्हणजे एकत्र आलं पाहिजे. आपण ह्या नश्वर जगात कुठल्याही प्रकारचा वादविवाद घालत बसण्यापेक्षा जर श्रीकृष्ण म्हणजे असा वेळ आपण खर्चीच पाडतो किंवा असा वायाच घालवतो तर भगवान श्रीकृष्ण हेच आपले नित्य स्वामी आहेत आणि त्यांचे आपण नित्य दास आहोत हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण एक म्हणजे निमिषही न दवडता काय केलं पाहिजे, त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्वतःला समर्पित केलं पाहिजे. आणि हे सगळं त्यांनी त्यांना पटवून दिलं आणि त्यांना हे उपदेश केले की कुठलाही वादविवाद न करता आपण भगवत सेवेसाठी जगावं, सगळे धोके सगळ्या टीका अस्वस्थता असून सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये हे भौतिक संसारामध्ये आहोत, आपण तीन गुणांनी आपण दूषित आहोत म्हणजे सगळं येणार, सगळ्या प्रकारचे धोके येणार, सगळ्या प्रकारच्या टीका होणार, अस्वस्थता येणार, आपल्याला वेगवेगळे प्रसंग येणार, मग तेव्हा आपण म्हणजे देवाची साथ सोडू नका म्हणजे भक्ती करण्याची आपण सोडू नका किंवा कृष्ण भक्ती आपण सोडू नये किंवा कृष्ण भक्तीचे प्रयत्न सोडू नयेत किंवा भक्तिमय प्रेममय सेवा जर कुणी करत असेल तर तीही सोडू नये, कुणी निराश होऊ नये किंवा जे भगवान श्रीकृष्णाची सेवा करत नाही म्हणजे अशा पद्धतीने तर त्यांनी काय करावं, तर आपण जे काही आपल्या समाजातले जे लोक आहेत तर त्यांना म्हणजे उपदेश श्रीकृष्णांचे जे हे पवित्र हरिनाम आहे तर त्यांचा म्हणजे त्या माध्यमातून त्यांना उपदेश करण्यासाठी समाजामध्ये जावं आणि अशा पद्धतीने स्वतःची सेवा आहे ती त्यांनी निरंतर करण्याचा, असे जे संन्यासी आहेत किंवा शिष्य आहेत त्यांना त्यांनी उपदेश केला की त्यांना अशा पद्धतीने सेवा त्यांनी निरंतर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, सेवा सोडायला नको. म्हणजे सेवा हेच तुमचं सर्वस्व आहे किंवा भगवान श्रीकृष्णांचं जे दिव्य पवित्र नाम आहे तर त्याचा जप आणि त्याचं श्रवण करण्याची म्हणजे जी प्रक्रिया आहे तर ती बिलकुल तुम्ही नाकारू नका. म्हणजे काय पहा किती अनमोल संदेश आहे की भगवान श्रीकृष्णाचं पवित्र नामाचा जप तर तुम्ही करा पण तुम्ही काय करा त्याची म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं पवित्र नाम ऐकण्याचा सुद्धा प्रयत्न करा, म्हणजे श्रवण करण्याची प्रक्रिया सुद्धा आहे तर ती देखील तुम्ही नाकारू नका. म्हणजे वृक्षासारखं संयमाने उन्हाळा हिवाळा पावसाळा काही आपल्या जीवनात प्रसंग आले तरी आपण जप सोडायचा नाही पवित्र नामाचा आणि आपण काय करायचं नाही आपण पवित्र महामंत्राचा जप ऐकायचा किंवा भगवंता संबंधित विचार ऐकायचा, आपला आपण जो निर्णय आहे तो देखील बदलायचा नाही, म्हणजे श्रवण भक्ती ही आपण करायची म्हणजे कुठलीही प्रक्रिया नाकारायची नाही पा.
आणि ओंडक्यासारखं आपण अत्यंत म्हणजे नम्रतेने असं आपण भगवान श्रीकृष्ण आहेत तर त्यांच्या समोर स्वतःला समर्पित केलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण दिव्य नाम घेतो तर तेव्हा हरिनाम प्रभू आपल्या समोर उपस्थित असतात, मग त्यांच्या समोर स्वतःला आपण समर्पित करायचे प्रयत्न केले पाहिजे, असा त्यांनी उपदेश केला. आणि हे सगळं त्यांनी उपदेश केल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की जे काही म्हणजे तुमच्यामध्ये पात्र आहेत किंवा जे काही सक्षम लोक आहेत तर त्या सगळ्यांनी अशा नम्रतेने अशा म्हणजे पद्धतीने लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे आपण काय करावं, झुकून श्रीकृष्णांसमोर दिव्य नामाचा असा जप करा. म्हणजेच काय पूर्णपणे आपण समर्पित होऊन आपली ती तपस्या आहे, कलियुगातली तपस्या म्हणजे काय पवित्र महामंत्राचा जप करणे, दिव्य नामाचा जप करणे. म्हणजे तिथे आपण जेव्हा जप करतो तेव्हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिथे उपस्थित असतात, आपण हरिनाम प्रभू म्हणतो त्यांना. मग अशा पद्धतीने जेव्हा श्रीकृष्ण उपस्थित असतात तेव्हा ती सेवा कशी बनते, दिव्य अशी बनते. आणि म्हणून असं दिव्य नाम आपण जपायचा प्रयत्न तुम्ही सोडू नका, आणि त्यासाठी तुम्ही पात्र आणि सक्षम आहात, आणि माझी एवढीच इच्छा आहे, आणि हे सोडून कोणतीही इतर इच्छा नाही किंवा दुसरी कुठलीही इच्छा नाही, असं त्यांनी सांगितलं. मग असे आपले जे भक्ती सिद्धांत सरस्वती होते त्यांनी आपल्या शिष्यांना उपदेश केला, आणि त्यानंतर आपलं अवतार कार्य जे आहे ते 1937 साली त्यांनी समाप्त केलं, 1 जानेवारी 1937 साली. पुढे जाऊ. हाँ, इथे त्यांचं चरित्र विषयी चे जे काही आपले महत्वाचे प्रसंग आहेत ते संपलेले आहेत. कोणाला शंका असेल तर आपण विचारूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. शंका काही नाहीये, पण खूप छान तुम्ही समजावून सांगितलं. मागचा क्लास आणि आत्ताचा क्लास भक्ती सिद्धांत सरस्वतींबद्दल माहिती नव्हती.